तक्रारदार नामे राहुल अबगड राहणारवाडी यांनी काल दिनांक 10/6/2024 रोजी तक्रार दिली की ते सध्या त्या संचालक आहेत सम्यक साक्षी सिक्युरिटी कंपनीचे आणि ते मागील 1.5-2 वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समिती खामगाव येथे सुरक्षा रक्षक पुरवण्याचे काम करतात. परंतु त्यांच्या तक्रारीमध्ये सांगितल्याप्रमाणे जून 2023 पासून ते जानेवारी 2024 पर्यंतचे त्यांनी न पुरवलेले अतिरिक्त 30 सुरक्षा गार्ड यांचे बनावट आणि चुकीचे बिल काढून यातील संचालक आणि सभापती सुभाष लक्ष्मण पेसोडे आणि इतर असे 16 आरोपींनी सदर सुरक्षा रक्षकाचे 31,67,510 रुपये असे बनावट आणि बिल काढून ते आपसात संगनमत करून त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी ते घेतलेले आहेत असं करून त्यांनी याची फसवणूक केली. आणि एवढेच नाही तर सदरची रक्कम ही फिरेद यांच्या अकाउंटमध्ये टाकलेली होती परंतु ती त्यांच्याकडून बळजबरीने वसूल करण्यात आलेली आहे असं त्यांनी फिर्यादीमध्ये सांगितलेलं आहे. वरून सदरचा गुन्हा माननीय वरिष्ठांच्या आदेशाने दाखल करून पुढील तपास आम्ही करत आहोत. काय सेक्शन आहे यामध्ये लागले? यामध्ये सेक्शन 420, 409, 477 अ, 34 तसेच 120 ब भारतीय दंड संहितेनुसार सेक्शन लागलेले. यामध्ये काही आरोपी अटक आहेत? नाही, आरोपीचा शोध आम्ही घेत आहे परंतु आरोपी अद्याप ते काही मिळून आले नाही, तरी आरोपी शोध घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूज वर